अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने महाडमध्ये राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय साहित्य संमेलन रविवारी आयोजित करण्यात आले होते यावेळी संमेलनाध्यक्ष मेहता यांनी सांगितले की इंग्रजी भाषा काळाची गरज असली तरी इंग्रजी अनिवार्य असू नये असे सांगून मराठी भाषेजवळ असलेली आपली नाळ तोडू नये असे आवाहन केले अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या महाड शाखेकडून राजमाता जिजाऊ साहित्य संमेलनाचे आयोजन द आदर्श नेमा सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते या संमेलनाचे उद्घाटन संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे यांनी केले होते यावेळी आमदार भरत गोगावले संमेलनाचे अध्यक्ष सुरेश मेहता कोकण प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर अलका नाईक डॉक्टर अ ना रसनकुटे फुलचंद नागटिळक स्वागताध्यक्ष मंगल गांधी सचिव रिचा गांधी कोकण मराठी साहित्य परिषदेचे रायगड जिल्हा अध्यक्ष सुधीर शेठ विशाल मोरे उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांनी देशातील समस्या मांडण्याचा प्रयत्न साहित्यातून झाला पाहिजे असे मत व्यक्त केले आज सर्वसामान्य माणूस ज्या प्रकारे जीवन जगत आहे त्याचे वर्णन साहित्यातून अनेकदा येते मात्र त्याला न्याय देण्याचे काम देखील साहित्यातून झाले पाहिजे असे मत सुधीर शेठ डॉक्टर अना रसनकुटे फुलचंद नाग टिळक यांनी मांडले तर डॉक्टर अलका नाईक यांनी देखील साहित्यातून सामान्य माणसाचे प्रश्न लोकांसमोर मांडण्याचे काम साहित्यिकांनी केले पाहिजे असे मत व्यक्त केले यावेळी मंगल गांधी नेत्रा मेहता संगीता कांबळे नेहा तलाठी निलांबरी घोलक त्रिवेणी मराठा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते